परभणीच्या कार्यगावात भव्य सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन मंत्रालयाचे सहसचिव दिनेश दिघळे यांच्या हस्ते संपन्न झाले. नव आकांक्षा सेवाभावी मंडळ परभणीद्वारा संचलित वसंत अनुसूचित जाती प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा कारेगाव येथील भव्य दिव्य सांस्कृतिक भवनाचा भूमिपूजन सोहळा परभणीच्या कारेगावात भव्य सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन मंत्रालयाचे सहसचिव दिनेश दिघळे यांच्या हस्ते संपन्न झाला. हे भूमिपूजन शुक्रवारी परभणी येथील कारेगाव येथे संपन्न झाले. यावेळी पूजन सुप्रसिद्ध प्रबोधनकार वारकरी संप्रदाय हरिभक्त पारायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वसंत आश्रमशाळा संस्थापक अध्यक्ष वसंतराव धाडवे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त अधिकारी गीता गुट्टे, डॉक्टर प्रवीण धाडवे, डॉक्टर सुनंदा धाडवे, पूजा धाडवे, प्रशांत धाडवे, शिवकुमार अवचार, श्रीकांत देसाई, अश्विन अण्णा आदी उपस्थित होते आणि सूत्रसंचलन गजानन मोडे तर परसराम जाधव यांनी मानले. तसेच वसंत अनुसूचित जाती प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील शिक्षक वृंद व शिक्षिका उपस्थित होते. पर्टिक्युलरली आज नव आकांक्षा सेवाभावी मंडळ परभणी द्वारा संचलित वसंत प्राथमिक व माध्यमिक अनुसूचित जाती आश्रम शाळा कारेगाव जिल्हा परभणी येथील सांस्कृतिक सभागृहाच्या भूमिपूजन सोहळ्यास आज मी उपस्थित होतो. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या शैक्षणिक सुविधा, ही मूलभूत सुविधा आहे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठीची, ती प्रत्येक जिल्ह्यांमध्ये उपलब्ध केली जाते आणि वसंतरावजी धाडवे हे परभणी जिल्ह्यामध्ये शैक्षणिक कार्य मोठ्या प्रमाणावर करतात आणि या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहून मला एक आनंद झालेला आहे आणि मी त्यांच्या पुढील वाटचालीस, त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छाही व्यक्त करतो. आजच्या प्रसंगी वसंत अनुसूचित जाती प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा कारेगाव जिल्हा परभणी या ठिकाणी आज माननीय सहसचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांचे दिनेश डिंगळे साहेब यांच्या हस्ते या शाळेमध्ये सांस्कृतिक हॉलचे उद्घाटन झालेले आहे. मागासवर्गीय आणि अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा विविध उपक्रम राबवते आणि शाळेचे अध्यक्ष वसंतरावजी धाडवे साहेब यांचा या शाळेला महाराष्ट्रातील मॉडेल स्कूल म्हणून ओळख निर्माण करायची आहे. आज सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव सन्माननीय दिनेश दिंगळे साहेब यांच्या शुभ हस्ते वसंत अनुसूचित जाती प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळेच्या सांस्कृतिक सभागृहाचं भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते व या सामाजिक न्याय विभागाच्या परभणीच्या सहायक आयुक्त सन्माननीय गीता गुट्टे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली व अच्युत महाराज यांच्या आशीर्वादरूपी उपस्थितीत आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. मला मोठ्या स्वाभिमानानं आनंदानं सांगावंसं वाटतं की ज्या हाल अपेष्ट्या मला शिक्षण घेत असताना भोगावं लागल्या तर त्या माझ्या मागासवर्गीय अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना त्या अडचणी येऊ नयेत म्हणून ही शाळा एक चांगली मराठवाड्यात तर नावलकास आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आत्ताच गुट्टे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ही शाळा मला राज्यात एक आदर्श आणि एक मॉडेल टाईप करण्याची माझी इच्छा आहे.